बालमित्रांनो नमस्कार। आज आपण जी जातक कथा पाहणार आहोत ती जातक कथा आहे कुळाची प्रतिष्ठा यावर। पूर्वी वाराणसीत सुशीम नावाचा एक राजा होऊन गेला। एक विद्वान ब्राह्मण त्या राजाचा पुरोहित होता। त्या ब्राह्मणाच्या पत्नीच्या कुशीत बोधिसत्वाने जन्म घेतला। तो 16 वर्षाचा झाल्यावर त्याच्या वडिलांचे निधन झाले। पुरोहित जिवंत होते तोपर्यंत राजाच्या हस्तिमंगल नावाच्या उत्सवात तेच प्रमुख मंगलकर्ता असायचे। हत्तीच्या या उत्सवप्रसंगी वस्त्रे व हत्तीचे अलंकार आणि दक्षिणा असे मिळून कैक लाखाचे धन पुरोहिताला मिळत असे। परंतु पुरोहिताचा मृत्यू झाल्यावर काही महिन्यांनी हस्तिमंगलचा सण जवळ आला तेव्हा बाकीचे सर्व ब्राह्मण राजाभोवती गोळा झाले आणि म्हणाले, महाराज हस्तिमंगलचा सण जवळ आला तेव्हा मंगलाचा विधी केला पाहिजे। पुरोहित ब्राह्मणाचा मुलगा फार लहान आहे, त्याला 3 वेद आणि हत्तीसूत्र येत नाही, तेव्हा आम्ही सगळे मिळून हस्तिमंगल करू। ठीक आहे, करा असे म्हटल्यावर असे राजाने म्हटल्यावर बरेच धन मिळेल या लोभाने ब्राह्मण खुश झाले। आजपासून चौथ्या दिवशी हस्तिमंगल होणार ही वार्ता ऐकून बोधिसत्वाची आई, गेल्या 7 पिढ्यात हस्तिमंगल आमच्याच कुळात चालत आहे, आता ते जाणार, आमच्या धनाला ओहोटी लागणार या विचाराने रडू लागली। त्यावर बोधिसत्वाने विचारले, आई तू का रडतेस? त्यावर आईने त्याला हस्तिमंगलाचे कारण समजावून सांगितले। बोधिसत्व आईला म्हणाला, आई हे हस्तिमंगल मीच करणार। त्यावर आई म्हणाली, बाळा तू या 3 तुला 3 वेद येतात ना हत्तीसूत्रे येते, तू मंगल कसं करणार? त्यावर बोधिसत्वाने विचारले, आई 3 वेद आणि हस्तिसूत्र जपणारे जाणणारे आचार्य कुठे राहतात? ते आचार्य तक्षशिलेत राहतात। आईचं हे वाक्य ऐकून बोधिसत्व निश्चयाने म्हणाला, आई मी माझ्या वंशाचं नुकसान होऊ देणार नाही, उद्याच्या दिवसात मी तक्षशिलेला पोहोचेन, एका रात्रीत 3 वेद आणि हत्तीसूत्र शिकून दुसऱ्या दिवशी तिथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी येथे पोहोचून हस्तिमंगल करेल। याप्रमाणे दुसऱ्या दिवशी बोधिसत्व तक्षशिलेला पोहोचला। त्याने आचार्याला भेटून 3 वेद आणि हत्तीसूत्र एकाच रात्रीत शिकण्याची विनंती केली। आचार्यांनी हो म्हटल्यावर पाय धुवून आचार्यापुढे 1000 नाण्याची थैली ठेवून त्यांना बोधिसत्वाने वंदन केले आणि पहाट होईपर्यंत 3 वेद आणि हत्तीसूत्र ग्रहण केले। नंतर तो आचार्यांना वंदन करून निघाला आणि एका दिवसात वाराणसीला येऊन पोहोचला। आईने परत आल्यावर बोधिसत्वाला विचारे, विद्या शिकलास का? विद्या शिकलास का? बोधिसत्वाने हो म्हटल्यावर तिला फार आनंद झाला। दुसऱ्या दिवशी हस्तिमंगलचा सण आला। राजवाड्याचे अंगण सर्व प्रकारे शृंगारले होते। इतर ब्राह्मणाबरोबरच बोधिसत्वसुद्धा तेथे आला। राजाजवळ जाऊन म्हणाला, महाराज आमच्या आणि तुमच्या वंशाचं स्मरण असताना तुम्ही मला सोडून दुसऱ्या ब्राह्मणाकडून हस्तिमंगल का करून घेणार आहात? तेव्हा राजा म्हणाला, तुला 3 वेद आणि हत्तीसूत्र येत नाही म्हणून। त्यावर बोधिसत्व म्हणाला, या ब्राह्मणापैकी 3 वेद आणि हत्तीसूत्र म्हणून दाखवावे, त्यांनी पूर्णपणे दाखवले तर मी आयुष्यात हत्तीसूत्र म्हणणार नाही। या वाक्यावर हत्तीसूत्र म्हणायला एकही ब्राह्मण उठून उभा राहिला नाही। ही गोष्ट राजाच्या लक्षात आल्यावर त्याने बोधिसत्वाला हस्तिमंगल करायचे सांगितले। हस्तिमंगल करून बोधिसत्वाने कुळाची प्रतिष्ठा तर राखलीच, पण बरेच धन घेऊन तो घरी आला। बोधिसत्वाजवळ असलेल्या जबरदस्त जिद्दीमुळे तो हे करू शकला। अशा प्रकारे ही जातक कथा या ठिकाणी संपली बरं का मुलांनो? धन्यवाद।